विठ्ठल पंतांनी आपल्या चार मुलांची नावं ठेवली, निवृत्ती, सोपाना, ज्ञानदेव आणि मुक्ताई। जगण्याचा अर्थच सांगितला, काय करा। कौतुक खरं सरांच्या वडिलांचं करावं लागेल, आपल्या मुलाचं नाव त्यांनी निवृत्ती ठेवलं। विठ्ठलपंतांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं होतं निवृत्ती। का? चांगलं जगायला सुरुवात करायची आहे ना, पहिली पायरी आहे, जे वाईट आहे त्यातून निवृत्त व्हा। म्हणजे फक्त चांगलंच कराल, एकदा वाईटातन निवृत्त झाला, चांगलं करायला लागला, मग तुम्हाला कळेल सरळ मार्ग कुठला, जो चांगला आहे, उत्तम आहे, उदात्त आहे, भव्य आहे, दिव्य आहे, पवित्र आहे, मंगल आहे, त्याच मार्गाने तुम्ही जाल। दुसरी पायरी आहे सरळ मार्ग, म्हणजे सोपान मार्ग। एकदा वाईटातनं निवृत्त झाला म्हणजे मग माणूस सरळ मार्गे चालला, आणि जो सरळ मार्गे चालतो त्याला सोपाना म्हटलं जातं। जगण्याची दुसरी पायरी आहे सोपान देव व्हा। आणि एकदा सरळ मार्गाने चालायला लागला की मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं। मग ज्ञान प्राप्त झालं की मग कळतं चांगलं वाईट, बरं भुलं, काय करायचंय काय नाही, हे सगळं। मग तिसरी पायरी ज्ञानवंत व्हा, म्हणून तिसऱ्या मुलाचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर। आणि एकदा तुम्ही वाईटातनं निवृत्त झाला, सरळ मार्गे चालायला लागला, ज्ञानवंत झाला की मग तुम्हाला मुक्ती मिळतेच, म्हणून चौथ्या मुलीचं नाव ठेवलं मुक्ताई। हे चार टप्पे आहेत जगण्याचे। वाईटातनं निवृत्त व्हा, सोपान मार्गे चाला, ज्ञानवंत व्हा, मुक्ती मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं, आई वडील काय करतात मुलांसाठी। संन्याशाची पोरा म्हणून या चारही पोरांना समाज छळत होता, त्रास देत होता, कुठं जातील तिथं शेण चिखल मारत होता। आपल्यामुळे पोरांचं जगणं वाईट व्हायला नको, काय करावं। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं पोरांच्या वाट्याला चगलं जगणं यावं, त्यांना शिव्याशाप नको, आमच्यामुळं नको, म्हणून स्वतः दोघा माता पित्यांनी स्वतःला इंद्रायणीच्या डोहात समर्पित करून टाकलं, संपून टाकलं आयुष्य। का? आमच्या मुलांना कुणी बोललं नाही पाहिजे। जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त त्याग जर करणारी व्यक्ती कोण असेल तर ती असते आई आणि बाप। यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही त्यागाच्या बाबतीत। हे फक्त देत राहतात, फक्त घेणं माहितीच नाही आहे ना, अजिबात नाही।